लोकांना क्वारंटाईन करण्यापासून म्हणजे त्यांना त्यांचा जीव वाचवण्यापासून ते त्यांना ट्रीटमेंट मिळाली की नाही ह्या सगळ्या गोष्टी बघण्यापर्यंत आम्ही काम केलेलं आहे. तर महानगरपालिकेने जरा कन्सेशन दिलं कलाकार म्हणून किंवा स्पोर्ट्समन म्हणून. मी क्रिकेट खेळत होतो महानगरपालिकेसाठी, पण आता ते कन्सेशन वगैरे सगळं बंद झालेलं आहे. पैशांसाठी असं मी कधी हा विचार केला नाही की आपण पैशांसाठी करतो आहे. मुळात माझ्यात एक ताकद आहे कलाकाराची, त्या जबाबदाऱ्या मी कधीकधी पार पाडू शकत नव्हतो, तर त्याच्यामुळे मला वेळोवेळी त्यांनी जरा एक गोष्टी असतात काही ज्या मेमो वगैरे देणं, पण त्यांनी फार लेवलला मला त्या गोष्टी मला अगदी त्रासदायक होतील अशापर्यंत मला नेल्या नाही. नमस्कार, या विशेष गप्पांमध्ये आपलं अगदी मनापासून स्वागत करतो. मी सागर मालाडकर. मंडळी, झी मराठी वाहिनीवरती सारं काही तिच्यासाठी ही मालिका आपल्या पसंतीला उतरतेच आहे, आणि यामध्ये अर्थातच कांत आहे कॅरेक्टर, म्हणजे अर्थातच श्रीकांत हे कॅरेक्टर ज्यांनी अजरामर केलेलं आहे ते संदेश उपश्याम आत्ता माझ्यासोबत आहेत. खरं पाहायला गेलं ना तर संदेश उपश्याम हे महापालिकेमध्ये आता सध्या कर्मचारी म्हणून आहेत, पण एक कर्मचारी म्हणून काम करत असताना काय काय त्यांना अडचणी त्यांना येत असतात, पण हे सगळं करूनसुद्धा डेली सोप ते करतायत, तर अर्थातच त्याबद्दलच मी सगळं जाणून घेण्यासाठी या सगळ्या गप्पांचा खटाटोप आहे. मला म्हणजे उत्सुकता होती की काय एवढं सगळं तुम्ही मॅनेज कसं काय करताय. नाही, महानगरपालिकेमध्ये नोकरी मला मिळाली आहे ही खरंच एक देवाची स्वामींची कृपा आहे, आईवडिलांची कृपा आहे. क्रिकेटर म्हणून मी लागलो, पण त्यामागे माझ्या वडिलांचा पण हात आहे की वडिलांच्या जागेवरसुद्धा मी लागलो महानगरपालिकेत, कारण वयाच्या 11व्या वर्षी वडील ऑफ झाले आणि त्यांचा क्लेम मला लागला. सो आता तुम्ही म्हणाल की मी सिरियल वगैरे करतो हे, पण तुम्हाला खरं सांगायचं म्हटलं तर मुळात पहिली गोष्ट म्हणजे माझे जे प्रोडक्शन आहे फ्रेम्स प्रोडक्शन किंवा इतर अगोदरच्या ज्या काही सिरियल्स होत्या ह्या सगळ्यांनी मला खूप सांभाळून घेतलं की सिरियल करताना म्हणजे नोकरी सांभाळून मला सिरियलच्या तारखा सिरियलची वेळ शूटिंगची वेळ ही मला त्यांनी त्या त्या वेळेला मला ॲडजस्ट करून दिलेली आहे. त्याच्यामुळे मला इथे ह्या सगळ्यांचे आभार मानणं फार गरजेचं आहे. आता सागर, तू म्हणालास की मी हे कसं करतो, ही ॲक्च्युली तारेवरची कसरत असते, कारण घर सांभाळणं घरातल्या मुलांच्या फॅमिलीच्या गोष्टी सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडून नोकरी सांभाळून शूटिंग पण करायची म्हटलं तर बऱ्याच वेळा मला विचारलं गेलं. पण आज सागर मी म्हणजे मी तुला खूप जवळचा मित्र मानतो म्हणून मी हे तुझ्यासमोर क्लिअर करतो, कारण ही गोष्ट मला सांगायला खूप आवडेल. कसं आहे की मुळातच सांगितलं मी की मला नोकरी करून मला हे करता येतं आहे, ह्याच्या मागे माझे सगळे आत्तापर्यंतचे जे माझे आरोग्य खात्यातले अधिकारी आहेत, म्हणजे आता सध्याचे माझे हांगे साहेब आहेत किंवा माझा इमिजिएट बॉस अभिषेक मुर्तडक, माझे कलीग अरुण घोडके आणि सिंग म्हणून आहेत, बरेच जण आहेत. ह्या लोकांनी मला प्रत्येक वेळोवेळी सांभाळलेलं आहे. आमचे MOH हांगे साहेब आहेत, नंतर माझे DHO HO दक्षा मॅडम, आमच्या दक्षा शहा ज्या HO आहेत आरोग्य अधिकारी, त्याच्या अगोदर मंगल गोमारे म्हणून होते आमच्या आरोग्य अधिकारी, ह्यांनी मला वेळोवेळी प्रोत्साहन दिलं. त्या आमच्या आरोग्य खात्याच्या ज्या 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 काही गोष्टी असतात जे जे कार्यक्रम असतात त्याच्यामध्ये मला त्यांनी सामावून घेतलं आणि मला कार्यक्रम करण्यासाठी मुभा पण दिली, वेळोवेळी मला जबाबदाऱ्या दिल्या. त्या जबाबदाऱ्या मी कधीकधी पार पाडू शकत नव्हतो, तर त्याच्यामुळे मला वेळोवेळी त्यांनी जरा एक गोष्टी असतात काही ज्या मेमो वगैरे देणं, पण त्यांनी फार लेवलला मला त्या गोष्टी मला अगदी त्रासदायक होतील अशापर्यंत मला नेल्या नाहीत. त्याच्यामुळे मी ह्या सगळ्यांचाच आभारी आहे. अष्टेकर साहेब आमचे, भोसले साहेब, कुंभारे साहेब ह्या लोकांनी मला वेळोवेळी सांभाळलं. आमचे पगार साहेब म्हणून आहेत, AHO आहेत, त्यांनी सांभाळलं. आता ह्या गोष्टी सांभाळणं म्हणजे नुसतं सांभाळलं जात नाही, तर वेळोवेळी मला फार महत्त्वाच्या काही गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्याही मी जबाबदारीने पूर्णपणे केलेल्या आहेत. आणि कोविडमध्ये मी खूप
म्हणजे आम्ही सगळ्यांनीच मिळून आम्ही खूप जोरदार काम केलेलं आहे. आमच्या घाटकोपरमध्ये, मी घाटकोपर वॉर्डला आहे, सो आरोग्य खात्यामध्ये, तर तिथे मुळात मी तर मुंबईमधलाच आहे, एक गोष्ट सांगतोय कोविडमध्ये, पण आमचे जे सहकारी आहेत ते नाशिक, इगतपुरी, पुण्यावरनं वगैरे येऊन जाऊन करायचे. सो त्यांचं मोटिवेशन घेऊन तुम्हाला खरं सांगतो की दररोज पुण्यावरनं, नाशिकवरनं येणं जाणं करणं म्हणजे बापरे खूप कठीण गोष्ट आहे. आणि कोविडच्या काळात नाशिक मुंबई करायचं म्हटलं तर खूपच कठीण काळ होता. आणि ह्या काळामध्ये आम्ही खूप जोरदार काम केलेलं होतं, लोकांना क्वारंटाईन करण्यापासून, म्हणजे त्यांना त्यांचा जीव वाचवण्यापासून ते त्यांना ट्रीटमेंट मिळाली की नाही ह्या सगळ्या गोष्टी बघण्यापर्यंत आम्ही काम केलेलं आहे. त्याच्यामुळे आमच्या सगळ्या साहेबांना माझ्याबद्दल म्हणा किंवा माझ्या इतर माझ्या कलीगबद्दल सुद्धा अभिमान आहेच. नाही पण मग हे आरोग्याचं खातं थोडंसं जरा इमर्जन्सी बीटमध्ये येतं ना, मग अशामध्ये जबाबदारी थोडी जास्त आहे. आणि मग अशात मग कधी कधी कोणी हे नाही का म्हटलं की अशा वेळेला मग तुम्ही कुठे बाकीच्या ठिकाणी तुम्ही कलामध्ये आपलं नशीब हे करतायत, बाकीच्या हातच्या गोष्टी सोडून, किंवा असं काही कधी काही टीका वगैरे काही झाली का? टीका होतेच प्रत्येकाला. एक असे सगळेच जण हाताची पाची बोटं सगळी सारखीच नसतात. सो कोणीतरी कोणाला तरी असं वाटतं हा नोकरी पण करतोय आणि हा शूटिंग पण करतोय, हे कसं काय, हे आम्ही एवढ्या लांबून लांबून नोकरी करतो. पण मी माझं खरंच सांगणं आहे की मी नोकरी करतो आणि मग संध्याकाळच्या वेळेला मी इथे येऊन मी शूटिंगला येतो. सो ही धावपळ कोणाच्या लक्षात येत नाही. तुमचा रोल जो आहे तो लीडमध्ये नाही आहे. हा लीडमध्ये नाही आहे. सो इथे ही प्रोडक्शनवालेही मला खूप ऍडजस्ट करतात. लोकांना हेच वाटतं. किती दिवस असतात मग तुमचे? 10-12 10-12 दिवस आणि तेही संध्याकाळी पार्ट टाइम. सो मी ऑफिस इमानी इतबारी करतो आणि आम्हाला तर आता थंब आहे. सो थंब इम्प्रेशन करून मला जावं लागतं, यावं लागतं, जावं लागतं. सो ह्या गोष्टी कोणाच्या लक्षात येत नाहीत. त्यांना वाटतं की मी काय ऑन ड्युटी निघतोय, काम करतोय आणि सगळं करतोय. पण ह्या सगळ्या सोप्या गोष्टी नसतात की म्हणजे कारण जबाबदारीची कामं असतात. एरियामध्ये लोकांना आम्ही सर्वेक्षण करतो, मलेरिया, डेंग्यू याचं सगळं सर्वेक्षण आमच्याकडे असतं. हां, म्हणजे अगदी सिरियस असलेल्या पेशंटला सुद्धा आम्ही वाचवतो आणि ते आम्हाला खूप मोठं वाटतं आम्हाला की आपण एखाद्या पेशंटला वाचवलं आहे, आम्ही त्याला ट्रीटमेंट दिलेली आहे. ह्याच्या मागे एक यंत्रणा असते आणि ह्या यंत्रणेतला एक मी भाग आहे आणि हे सगळं काम जबाबदारीने आटपून मग मी शूटिंगला वेळ देत असतो. अच्छा, पण मग मला सांगा की महापालिकेमध्ये नोकरी करताना किंवा कुठल्याही सरकारी खात्यामध्ये नोकरी करताना एक कलाकार कोटा असतो, म्हणजे एवढ्या म्हणजे आरक्षण तिकडे रिझर्व्ड असतं, हे जर कलागुण असतील किंवा स्पोर्ट्स कॅटेगरी असते, तर तुमच्या कलाकार कोट्यातून तुम्हाला इथे होती की तुम्ही त्या गोष्टी आता कन्सिडर केल्या जात नाहीत की काय आहे? हो नाही, अगोदर होत होतं, अगोदर कन्सेशन वगैरे मिळणं वगैरे हे होत होतं, पण आता ते कन्सिडर होत नाही. कलाकारांना त्यांची कामं पूर्ण करून पूर्ण वेळ देऊन मग तुम्ही त्या कलाकारा म्हणजे त्या कलेसाठी वेळ द्या, हे आताचं सध्याचं म्हणजे गणित आहे आता. पण माझी ह्या वतीने आज माझा इंटरव्ह्यू तू घेतोयस, तर ह्या इंटरव्ह्यूच्या वतीने मी हे सांगू शकेल ह्या चॅनलच्या वतीने की गव्हर्नमेंटला किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना की महानगरपालिकेच्या मुळात स्पर्धा एवढ्या मोठ्या लेवलला होत असतात. महानगरपालिकेमध्ये कित्येक कलाकार आहेत जे वंचित राहिलेत लोकांना दिसण्यापासून, लोकांपर्यंत येण्यापासून. सो जर महानगरपालिकेने जरा कन्सेशन दिलं कलाकार म्हणून किंवा स्पोर्ट्समन म्हणून, मी क्रिकेट खेळत होतो महानगरपालिकेसाठी, पण आता ते कन्सेशन वगैरे सगळं बंद झालेलं आहे. ओके. सो क्रिकेटर्स आमचे जे आहेत ते आपापली प्रॅक्टिस करतात आणि महानगरपालिकेच्या वतीने इतर टुर्नामेंट खेळत असतात. सो ही म्हणजे ही वाईट गोष्ट होती आहे एक क्रिकेटर म्हणून. असे कितीतरी चांगले क्रिकेटर्स आहेत की जे मुंबईला म्हणा, महाराष्ट्राला म्हणा, भारताला म्हणा मिळू शकतील जर कन्सेशन दिलं गेलं तर. आणि जर कलाकार म्हणून म्हणाला, आत्ताच्या परिस्थितीत मी कलाकार आहे, तर महानगरपालिकेने जर एवढ्या मोठ्या लेवलला नाटकांच्या, 2 अंकी नाटकांच्या जर स्पर्धा भरवल्या जातात महानगरपालिकेतर्फे,
त्याच्यासाठी खर्च केला जातो, मोठं पार्ल्याचं आपलं दिननाथ नाट्यगृह बुक केलं जातं, लाखो रुपये खर्च केले जातात. आणि हे जर कलाकार फक्त हौशीच असावे एवढंच नसावं, तर त्यांनी कमर्शियली पण त्यांनी त्यांचा त्यांना वाव मिळावा, प्रत्येक सिरियलमध्ये प्रत्येक व्यावसायिक नाटकांमध्ये त्यांना लोकांनी बघावं. आमचे महानगरपालिकेचे कलाकार एवढे सुंदर कामं करतात, म्हणजे त्यांना मेडल मिळालेले आहेत महाराष्ट्र शासनाचे. बरेच असे कलाकार आहेत, मी आता सगळ्यांची पोलीस खात्यात पण आहेत, पोलीस खात्याच्या पण अंतर्गत स्पर्धा होत असतात, BST स्पर्धा होत असतात, पण कन्सेशन प्रत्येक कलाकाराला मिळत नाही आहे. किंवा जेव्हा त्या डिपार्टमेंटसाठी जेव्हा स्पर्धा होतात तेव्हा त्या कलाकारांना कन्सेशन मिळालं तर अधिक चांगल्या पद्धतीने ती नाटकं होऊ शकतील आणि अधिक चांगल्या पद्धतीने ती लोकांसमोर येऊ शकतील. बरोबर. पण आता मधल्या काळामध्ये सुद्धा तुम्ही म्हणजे एक मालिका केलेली होती आणि त्याचं शूटिंग दुसरीकडे होत होतं, नाशिकला होत होतं, ह्याचं सुद्धा शूटिंग सुरुवातीला कोकणात होत होतं, परत मुंबईत आलं, म्हणजे अशा 2-3 ठिकाणाहून सगळं तुम्हाला थोडं इकडे तिकडे शिफ्ट व्हावं लागतं. ह्या सगळ्यामध्ये कुठेतरी असे खंत सुद्धा वाटते का की माझ्याकडे रोल्स तर येत आहेत आणि आम्हाला खात्री आहे रोल्स तुम्हाला येत आहेत, पण फक्त एवढं तुम्ही ते जाहीरपणे सांगत नाही आहेत, कारण का एखाद्या सिद्धास्त नट जेव्हा असतो त्याचा अनुभव खूप झाल्यानंतर त्याला ते येतात, पण मग या कामामुळे थोडेसे त्याच्यावरती पाणी पण सोडून द्यावं लागतं. सोडून द्यावं लागतं, कारण खूप अशा काही हिंदी वेब सिरीज किंवा खूप चांगली चांगल्या फिल्म्स आलेल्या आहेत, पण कामा म्हणजे एक ना धड भाराभर चिंद्या असं होऊ शकतं, ह्या पोटी भीतीपोटी मी ते घेत नाहीत कामं. आणि नोकरी आणि एक सिरियल चालू आहे ह्याच्यात मी समाधानी आहे, कारण नोकरी करता करता ही सिरियल करायची म्हटलं तर माझी मानसिक अवस्था काय होत असेल हे लोकांना माहीत नाही, पण लोकांना हे वाटतं की अरे हा नोकरी पण करतो आणि हे पण करतो, अरे वा मस्त वाटतं याचं सगळं, पण काय माझी अवस्था होती आज. हो मी बाय रोड इथे यायचं, नोकरी करून त्या धावपळीत यायचं म्हटलं तर मला शक्य नाही, आणि ह्या धावपळीमध्येच आता माझ्या पायाला लिगामेंट इंजुरी झालेली आहे. हां, ती माझी फिजिओ माझी 6 महिन्याची ट्रीटमेंट आता चालू झाली आहे. ही अशीच धावपळ करता करताच झालेली आहे. मेट्रोने येत असताना माझं पाय ट्विस्ट झाला आणि त्याच्याकडे थोडंसं दुर्लक्ष केलं आणि त्याच्यामुळे ती लिगामेंट इंजुरी झाली. सो ह्या गोष्टी अशा आहेत, तर त्याच्यामुळे नुसतं नोकरी आणि मी इथे करतोय काम ह्याच्यामध्ये जी माझी धावपळ होते ही कोणाला समजत नाही. पण मग असं कुठेतरी वाटतंय का की आपण मग का करतोय, म्हणजे पैशासाठी करतोय की मनाच्या समाधानासाठी करतोय काय, म्हणजे हे कधी तुम्ही पण याचं उत्तर कधी शोधलं का? म्हणजे सगळ्यात ऑफकोर्स कलाकार म्हणून तर तुम्ही उत्तम आहातच, पण काय म्हणजे याचं मागचं काय? नाही, करेक्ट आहे, हा प्रश्न खूपच चांगला आहे, पण तसं म्हटलं तर पैशांसाठी असं मी कधी हा विचार केला नाही की आपण पैशांसाठी करतोय. मुळात माझ्यात एक ताकद आहे कलाकाराची, मी काय म्हणतात त्याला, मी माझी कला सादर करू शकतोय. एकतर स्वतःला मी चेक करतोय की मी काय करू शकतो, हे वेळोवेळी मी स्वतःला एक चेक करत असतो की कसं करायचं, आणि मी जो आहे मी एक कलाकार आहे, सो माझी कला लोकांपर्यंत दिसावी साहजिकच आहे. कलाकाराला लोकांनी ओळखलं पाहिजे ही अपेक्षा असते माझ्या मनात. माझ्या मनात मला ढेर सारा पैसा मला मिळावा ह्या अपेक्षेने मी हे सगळी धावपळ करतच नाहीये. कुठेतरी मानसिक आनंद, मानसिक मागचा एक उद्देश असतो. एक्झॅक्टली, मानसिक आनंद. मुळात आपण इनबॉर्न कलाकार आहोत हे आपल्याला तेव्हाच, तुम्ही पत्करली ती नोकरी ती तर नाईलाज होता त्या कंडिशन मध्ये. हा बरोबर. आणि जर तुम्ही खरं कदाचित जर तुम्ही महापालिकेत नसता तर तुम्ही कदाचित तुम्ही फुल टाइम तुम्ही कलाकार असतात हे मला वाटतं. ही एक मुलाखत तुम्ही आपण झालेली. होय होय होय, आपली झाली होती. जर मी महापालिकेत नसतो तर एक व्यवसाय केला असता मी, जो आताही माझे काही गोष्टी आहेत चालू. सो मी त्या सेट आहेत आणि त्याच्याबरोबर मी कलाकार म्हणून मी फुल टाइम इथे आलोच असतो. म्हणजे मी एका वेळेला मी बरीच कामं करू शकतो कलाकार म्हणून, पण ऑफरही येतात, कामं येतात. कलाकार म्हणून तुमचा हा मुख्य व्यवसाय असतो. हा करेक्ट, कलाकार म्हणून माझा हा मुख्य व्यवसाय असतो. बरोबर. मग आता नाटक हा जो महत्वाचा भाग आहे, म्हणजे कलाकाराला एक म्हणजे अपग्रेड होण्यासाठी नाटक हे एकमेव माध्यम असतं लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी. नाटक करायचं आहे का? नाटक करायचं आहेच. मी ह्या आधी मी नाटकच करत होतो. हां,
म्हणजे जवळजवळ माझी आता 25 नाटकं झालेली आणि 25 नाटकं म्हणजे जवळपास बरेच हजारो शो झालेले आहेत माझे. आणि ती नाटकाची खुमखुमी जो किडा आहे ना तो आहे तर सुंदर. आणि या भूमिकांमुळे तुम्ही जास्त घराघरापर्यंत पोहोचलात आणि त्याच्यामुळे एक लोकांना एक वेगळे एक सज्जनराव किंवा आताचे एक श्रीकांतराव ते प्रत्यक्षात एका थोड्याशा लीड किंवा पॅरेलल लीड मध्ये थोडे बघायला आवडतील. एक्झॅक्टली अर्थाने मी विचारतो, मी हेच म्हणतोय की लोक मला म्हणतात की सज्जनराव नंतर तुम्ही अशाच पद्धतीचं काहीतरी काम कराल अशी आम्हाला अपेक्षा होती. पण मुळात लोकांना मला हे सांगायचं की मी कलाकार आहे, मी कुठल्याही एकाच पठडीत काम करायला मला आवडत नाही. म्हणजे एक कला म्हणजे एखादं कॅरेक्टर मी त्या प्रेमातच पडलो आणि त्याच स्टाईलचं मी सतत काम करत राहिलो तर कलाकार म्हणून माझा जो प्रवास आहे तो कुठेतरी अर्धवट राहील नेहमी असं मला वाटत असतं. त्याच्यामुळे मी ही श्रीकांतराव हा रोल मी पत्करला आणि अजूनही मला त्या आवाजातला त्या स्टाईलचा रोल कराल का म्हणून विचारत असतात. पण मी नाही म्हणूनच सांगतो की मला त्या गोष्टीत मला अडकायला आवडत नाही आहे म्हणून. बरोबर. चला, या निमित्ताने सर तुमची एक वेगळी एक बाजू माझे माझ्या मनात जे जे काही प्रश्न होते ते काही उलगडले गेलेले आहेत, त्याची कुठेतरी शंकांचं निरसन आता या निमित्ताने अनेकांना म्हणजे तुमच्या जे निकटवर्तीयांनाही माहीत नसेल ते या मुलाखतीतून सगळं पोचलं असेल, सगळ्या गोष्टीमध्ये थोडक्यात क्लिअर झाल्या असतील. पण तरी तुमच्या चाहत्यांना किंवा तुमचे फॉलोअर्स वगैरे आहेत काही तुम्हाला सांगायचं आहे का? मनातली एखादी गोष्ट असते की आपण ज्याला कधी व्यक्त करायची असते तर ती या कॅमेऱ्यातून. हां, नक्कीच मला आवडेल. कसं आहे ना की मला अजूनही मला लोक म्हणजे मला असं अपेक्षित आहे की श्रीकांत कांता म्हणून कोणीतरी मला हाक मारावी. पण मी येताना जाताना ओ सज्जनराव, सज्जनराव हे माझ्या आवडीचं कॅरेक्टर आहे. पण मी जे काही कॅरेक्टर करतो त्याच्यावर मी प्रचंड प्रेम करतो. मी आतासुद्धा ह्या मालिकेमध्ये श्रीकांत म्हणून हे का कॅरेक्टर करतो आहे त्याच्यावरही माझं प्रचंड प्रेम आहे आणि तुम्हाला ते वेळोवेळी दिसतच असेल. सो मला एवढंच प्रेक्षकांना सांगायचं आहे की मी एक संदेश उपशम एक माणूस आहे आणि मी कलाकार आहे आणि नक्कीच मी तुमचं चांगल्या पद्धतीने निखळ मनोरंजन होईल म्हणून मी वेगवेगळी कॅरेक्टर्स करतो आणि ती त्या कॅरेक्टर्सना तुम्ही नक्की प्रेम कराल ह्या अपेक्षेत असतो. सो माझी तुम्हाला विनंती हीच आहे की मी जे काही करेल ते तुमच्यासाठीच करेल आणि त्याच्यावर तुम्ही भरभरून प्रेम कराल अशी अपेक्षा आहे. खूप छान वाटलं हा संवाद साधून. अगदी मनापासून धन्यवाद तुम्ही इतका वेळात वेळ काढून तुम्ही बातचीत केली अल्ट्रा मराठी आणि मराठी बॉयज सोबत यासाठी. थँक्यू सो मच. थँक्यू. मराठी मनोरंजन विश्वातील सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी अल्ट्रा मराठी बॉयजला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा.